शेगाव तालुका व परिसरात अवैध रेतीची तस्करी करणाऱ्यांना शेगाव महसूल विभागाचे आर्थिक आशीर्वाद असल्याचे दिसून येते. शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे. यामध्ये पूर्णा नदी काठावर असलेल्या भोनगाव, सगोडा, पेसोडा, मनसगाव, गाडेगाव या गावातून अवैध रेतीचा उपसा जोरात सुरू आहे. पूर्णा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांनी भले मोठमोठे खड्डे खोदलेले असून नदीपात्रालगतच रेतीचे मोठमोठे ढीग गाळून ठेवलेले आहेत. या गंभीर विषयाकडे शेगाव महसूल विभागाचे पर्यायाने तहसीलदार समाधान सोनवणे यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असून अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहेत. अवैध रेती वाहतुकीचे वाहने भर दिवसा व उजळ माथ्याने शेगाव संतनगरीतून वाहतूक करताना दिसतात. या राजरोसपणे होत असलेल्या रेती तस्करीला पायबंद घालण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन अवैध रेती तस्करांना आळा घालण्याची मागणी शेगाव तालुका परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव.